वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ. मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी हे फ्री आहे पण आम्हाला त्याचा खूप खूप फायदा होणार आहे आणि लवकरच आम्ही 2 लाख सबस्क्रायबर्स क्रॉस करणार आहोत आणि त्यासाठी तुम्हालाच खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी कोणी नाही केले सबस्क्राईब तर प्लीज पटपट सबस्क्राईब करा. आता आपण ऑलमोस्ट इयर एंडला आलो आहोत आणि आता आपले पुढच्या 2024 आपले काय रेझोल्युशन्स असणार आहे त्याच्यावर आपले विचार सुरूच झाले असतील सगळ्यांचे. पण आपण जानेवारी 2023 ह्या वर्षाच्या ज्या सुरुवातीला आपण जे काही रेझोल्युशन्स केले होते तर त्याचं काय झालं आहे किंवा आपण ते कुठपर्यंत अचीव्ह केले आहे त्याचं कधी आपण जाऊन वळून बघितलंय का? तर ते सगळ्यात पहिले झाले की नाही ते बघणं गरजेचं आहे. तर त्याच आपण आज व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत की तुमचे जे काही रिझोल्युशन्स तुम्ही केले होते तर ते झालेत का पूर्ण. तर जेव्हा जानेवारी येते तेव्हा आपण एकदम एक्साइटमेंटमध्ये खूप रिझोल्युशन्स करतो आणि त्याच्यानंतर एक थोडे दिवस मोटिवेशन आपल्याला असतं आणि 3, 4, 6 महिन्यानंतर तर खूप लोक विसरून जातात. तर कधीही आपण काही रिझोल्युशन्स केले तर साधारण एक थोड्या थोड्या दिवसांनी ते आपण उघडून बघितले पाहिजे किंवा काहीतरी एक काय म्हणतात ना एक प्लॅन बघितला पाहिजे की आपण कुठपर्यंत त्या ह्याच्यामध्ये पोचलो आहोत. तर ते फार कमी 90% केसेसमध्ये असं दिसून येतं की पहिले 2-3 महिने खूप एक्साइटमेंटमध्ये त्या गोष्टी फॉलो केल्या जातात आणि नंतर त्या गोष्टी कुठेतरी मागे पडतात आणि आपण विसर पडतो आणि परत डिसेंबर आला का आपण पुढच्या रिझोल्युशन्ससाठी तयार असतो की आता आपल्याला काय रिझोल्युशन्स करायचे. तसे काय कारण आहे की ज्याच्यामुळे आपले रिझोल्युशन्स पूर्ण होत नाही ते मी आता डिस्कस करणार आहे. म्हणून कारण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे पुढचे रिझोल्युशन्स प्लॅन करताना. तर सगळ्यात पहिलं रिझन वी फेल टू प्लॅन प्रॉपरली, म्हणजे आपण प्रॉपर प्लॅनिंग करत नाही. तर एक काय म्हणता येईल ना की आपण काहीतरी वेग प्लॅनिंग करतो. वेग शब्द तुम्हाला लक्षात येत असेल की सपोज तुम्हाला तुमचं काहीतरी 100 किलो वजन आहे आणि तुम्हाला आयडियल बॉडी वेट तुमचं 60 kg आहे तर तुम्ही असं काहीतरी तुमचं लाईफस्टाईल तुम्हाला माहिती असतं, तुमचं रुटीन, ऑफिस, फॅमिली लाईफ, कारण आपल्याला हे सगळं करून आपल्याला वजन कमी करायचं आहे. तर आपण 100 वरनं डायरेक्ट 60 वर येणं, डायरेक्ट 30-40 किलो वजन कमी करायचा आपण गोल टाकला आणि आपल्याकडे त्याच्यासाठी काही प्लॅनिंग नाही आहे की आपण कसं करणार आहोत काय करणार आहोत, तर एक मायन्यूट लेवलला जाऊन तुमची प्लॅनिंग गरजेची आहे. नुसतं काहीतरी आकडा टाकला की मला इथून इकडे जायचं आहे तसं नसतं. पूर्ण आपलं लाईफस्टाईल आणि आपलं सगळं रुटीन बघून आपल्याला आपले प्लॅन केले पाहिजे, त्यामुळे प्लॅन प्रॉपरली झाला पाहिजे. दुसरा एक हर्डल आपल्या ह्याच्यामध्ये आहे की आपण व्यवस्थित स्टार्ट करतो पण मोटिवेशन कुठेतरी नंतर कमी पडायला लागतं. आपले 3-4 महिने मोटिवेशन खूप असतं. आपण कधी कधी काही जॉईन करतो किंवा कुठे मेंबरशिप घेतो, कुठे क्लब्स जॉईन करतो, कुठे जिम्स जॉईन करतो, पण एक 3-4 महिन्यामध्ये आपलं ते मोटिवेशन डाऊन होऊन जातं आणि सेल्फ मोटिवेशन देखील नसतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वतःला एक चांगलं काहीतरी फ्युचर देण्यासाठी किंवा जो काही आपला गोल आहे तो अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला एक आत्मच मोटिवेशन तयार करायचं आहे. एक्सटर्नल फॅक्टर्सवरती फार डिपेंड न राहता की खूप लोकांचं मी बघितलंय की एक तर काही ग्रुप असतो किंवा काही फ्रेंड्स असतात की त्यांनी आपल्यासोबत काही जॉईन केलेलं असतं तर त्यांनी नाही कंटिन्यू केलं तर आपण पण नाही कंटिन्यू करत. तर तसं न करता एक स्वतःच्या आतमध्ये काहीतरी मोटिवेशन डेव्हलप करायचं आहे. एक हॅबिट बिल्डिंगवरती ती सवय आपल्याला कशी लागेल त्याच्यावरती फोकस करायचा आहे. भले तुम्ही आठवडाभर तुम्ही तुमच्या त्या गोष्टीवर काम नाही करू शकत असाल तुमच्या इतर कामांमुळे, पण आठवड्यातनं 3-4 दिवस तुमच्या प्लॅनला स्टिक राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मोटिवेशन असं डेव्हलप करा की जे कमी नाही झालं पाहिजे. तर तुम्ही तुमच्या रूममध्ये तुमचे हेल्थ गोल्स तुम्ही एक चिटकवू शकतात की जे बघून तुम्हाला रोजच मोटिवेशन मिळणार आहे. तिसरं आहे की इम्पेशन्स. तर खूप लोकांमध्ये पेशन्स नसतो आणि ते हेल्थ बाबतीत खूप बघायला मिळतं. आता कोणाला वेट कमी करायचं, जसं मी आधीही ते उदाहरण दिलं, कोणाला वजन कमी करायचं आहे, अगदी 30-40 किलो वजन लोकांना कमी करायचं असतं, तर त्याच्यामुळे तुम्ही झटपट रिझल्ट्सच्या मागे लागू नका की माझं वजन कसं काय पटकन कमी होईल किंवा 2 महिन्यात. तुमचा हा पूर्ण वर्षाचा रेझोल्युशन आहे. तुम्ही मंथली त्याचे एक आकडे आखू शकतात की मी मंथली 2 किलो कमी करणार आहे, मंथली 3 किलो कमी करणार आहे. तुम्ही त्या स्ट्रॅटेजीने काम केलं तर नक्कीच तुमचा पेशन्स पण राहील आणि तुम्हाला ते अचीव्ह करायला मदत होणार आहे. इम्पेशन्स असला तर नक्कीच तो 2-3 महिन्यामध्ये तुमचं रिझोल्युशन्स तुम्ही विसरतात आणि एवढ्या एंडपर्यंत तुम्ही जात नाही. चौथा आहे की गिल्ट ऑफ गिविंग सेल्फ प्रायोरिटी. म्हणजे हा ना खूप जास्त बायकांमध्ये हा पॉईंट बघितला जातो, म्हणून देखील त्यांचे
गोल्स अचीव होत नाही की आणि हाऊसवाईफमध्ये हा जास्त ट्रेंड दिसतो की मी घरात कामं करते तर माझा व्यायाम घरात होतो, तर मी पैसे खर्च करून आणखीन कुठेतरी एक्सरसाइज करायला जायचं तर हे खूप त्यांना पटत नसतं. आणि खूपशा घरांमध्ये मी हा ट्रेंड बघितला आहे की घरातली जी माणसं असतात किंवा पुरुष मंडळी असतात त्यांनी काहीतरी ऍक्टिव्हिटी लावलेली असते बाहेर, जिम आहे किंवा स्पोर्ट्स आहे, आणि बायकांचं असं होतं की घराच्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे त्याच्यामुळे ते असं कुठेतरी स्वतःला प्रायोरिटी देणं की स्वतःला प्रायोरिटी देणं माझ्या स्वतःवर मी काहीतरी खर्च करणं किंवा स्वतःसाठी वेळ काढणं ह्याच्याने एक खूप मदर्समध्ये गिल्ट असतो, तर तो गिल्ट एक बाजूला ठेवला पाहिजे. आणि स्वतःची तब्येत नीट असेल तर आपण आपल्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतो, मुलांची काळजी घेऊ शकतो आणि चांगलं करिअर देखील करू शकतो. त्यामुळे तो गिल्ट एक कुठेतरी बाजूला ठेवायचा आहे आणि स्वतःवर काहीतरी खर्च करायची वेळ आली किंवा वेळ द्यायची वेळ आली तर तुम्ही तो नक्कीच दिला पाहिजे. आणि आपला पाचवा पॉईंट आहे की ट्राईंग टू डू टू मेनी थिंग्स ॲट अ टाईम. म्हणजे आपण जेव्हा हेल्थ रेझोल्युशन आपलं प्लॅन करतो किंवा कुठलंही रेझोल्युशन, तर एक वर्षाला का आपण खूप रेझोल्युशन्स प्लॅन करतो करिअर वाईज, फॅमिली वाईज, कोणाला कुठे ट्रॅव्हलिंगची आवड असते तर मला ह्या कंट्रीज किंवा ह्या स्टेट्स ट्रॅव्हल करायचे आहे किंवा हे डेस्टिनेशन्स ट्रॅव्हल करायचे. आणि हेल्थ गोल्स जे तुम्ही जे प्लॅन करतायत ना, तर ते थोडंसं असा प्लॅन असला पाहिजे की एकदम सगळ्या गोष्टी नाही होणार आहे. आणि माझं मत असं आहे की कुठल्याही वेळेस आपण प्लॅन करताना आपली हेल्थ आहे ती फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. कारण आपल्याकडे असं आहे की काहीतरी हेल्थला झाल्याशिवाय किंवा घरात काहीतरी मोठी घटना घडल्याशिवाय आपण हेल्थ सिरियसली घेत नाही. आणि माझं मत असं आहे की आपली हेल्थ चांगली असेल तर आपण आपलं करिअरही चांगलं करू शकतो, आपण चांगलं फिरूही शकतो, चांगला पैसा कमवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो चांगलं. बेसिकली आपली हेल्थ चांगली असेल तर साधं तुम्ही म्हणजे कुठे फिरायला गेले तुमचं डोकं दुखलं तरी सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. तर इतकं बेसिक आहे की कुठल्या पण वर्षी रिझोल्युशन प्लॅन करताना खूप गोष्टी एकदम प्लॅन करू नका. स्लो अँड स्टेडी विन्स द गेम. त्याच्यामुळे एक सिम्पल आणि हळूहळू प्लॅन करायचे आहे. एक वर्ष तुम्ही तुमच्या हेल्थसाठी लक्ष दिलं तर काही हरकत नाही आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या आपल्या चालूच असतात, त्या काय बंद होत नसतात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा प्लॅन करतात तेव्हा ते आपल्याला डिसेंबरपर्यंत कसं नेता येईल. आणि तुम्ही आता विचार करा की तुम्ही जानेवारी 2023 जे प्लॅन केले होते तर ते किती लोकांचे प्लॅन सक्सेसफुल झाले. तुमचे जर काही लोकांचे प्लॅन सक्सेसफुल झाले असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्ही काय प्लॅन केले होते आणि तुम्ही आता काय रिझल्ट अचीव केले आहे, तर नक्की मला लिहून पाठवा. आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल तर केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला मी आधी सांगितलं की तुमच्यासाठी ते फ्री आहे पण आम्हाला त्याची खूप मोठी मदत होणार आहे. धन्यवाद. जस्ट फॉर हार्ट्सच का? हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.